नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रतीक्षाच डिलिशियस रेसिपी मध्ये। आज आपण बनवणार आहोत गुळाचा शिरा। तर चला मग आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी इथे मी 2 ग्लास पाणी घेतले, त्यामध्ये 1 वाटी गूळ टाकूयात आपण। त्यामध्ये व पाण्यामध्ये गूळ छान वितळून घेऊयात। गूळ छान पाण्यामध्ये वितळला आहे, आता आपण गॅस बंद करून घेऊयात। कढाई गरम झाली आहे, त्यामध्ये मी 1 वाटी रवा टाकते बारीक। त्याचबरोबर 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकते। रवा छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। त्याचबरोबर त्यामध्ये आपण इथे मी 4 विलायची फोडून घेतले, ते टाकूयात आपण त्यामध्ये। तसेच बारीक चिरलेले काजू बदाम टाकूयात व छान भाजून घेऊयात सगळं व्यवस्थित। रवा छान गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा। रवा छान गुलाबी रंग होईपर्यंत भाजून झाला आहे, त्यामध्ये आपण आता आपण केलेले गुळाचे पाणी थोडे थोडे करून घालूयात। तो छान मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित छान मिक्स करून झाले की त्यावर आपण झाकण लावून 5 ते 10 मिनिट वाफवून घेऊयात। आता आपण झाकण काढून बघूयात। गुळाचा शिरा आपला छान तयार झाला आहे, आता आपण गॅस बंद करूयात आणि आपली डिश सर्व करूयात। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल।